नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे दहावी पासवरती परमनंट सरकारी भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक महिती आहे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल वय मर्यादा काय असेल सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे फायरमॅन या पदासाठी निघालेली आहे या पदासाठी एकूण या ठिकाणी चाळीस वॅकेन्सीस आहे लेवल दोननुसार नुसार तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये इतके वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे इंडियन नेव्हीसाठीची ही वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे वय मर्यादा जी आहे या ठिकाणी छप्पन्न वर्षापेक्षा जास्त वय तुमचा या ठिकाणी नसायला नसा पाहिजे दहावी पास जर तुम्ही या ठिकाणी असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी काही फिजिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत आपण स्क्रीनवरती त्या संदर्भात माहिती बघू शकता अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ हेडक्वार्टर साऊथन नल कमांड नावल बेस कोची या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म तुमची ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत सॅम्पल ॲप्लिकेशन तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा अर्ज करण्यादोगर आपण एक वेळी जाहिरात व्यवस्थितपणे वाचा जाहिरातीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बेटा मित्रांनो संदर्भातील अशा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो